आई होणं ही प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविस्मरणीय घटना असते. या दिवसात महिलेच्या शरीरात अनेक बदल होतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये महिलेने खाण्याच्या सवयीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शरीरातील हार्मोन संतुलित राहण्यासाठी खाणं पिणं योग्य असावं लागतं. असं असलं तरी या दिवसात अनेक आरोग्यदायी पदार्थ खाण्यास मनाई असते, जसे की पपई, अननस. या दिवसात महिलांनी पपई आणि अननस सारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खाण्यास मनाई असते. अशा वेळी पांढरा शुभ्र असा नारळ खाता येतो का, असा प्रश्न देखील अनेक महिलांना पडतो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रेग्नन्सीमध्ये नारळ खाता येतो. नारळात अनेक प्रकारचे पोषक घटक असतात, जसे की फायबर, पोटॅशियम, सोडियम, कॅल्शियम. त्यामुळे नारळ खाल्ल्याने तुमची ॲनिमियाची समस्या कमी होण्यास मदत होते. आता पाहूयात नारळ खाल्ल्याने शरीरावर कसा सकारात्मक परिणाम होतो, म्हणजेच त्याचे फायदे पाहूयात. शरीरातील अशक्तपणा नारळाच्या सेवनाने बरा होतो. प्रेग्नन्सीमध्ये अनेक महिलांना ॲनिमियाचा त्रास होतो. अशा परिस्थितीत त्यांनी मर्यादित प्रमाणात नारळ खाणं योग्य ठरू शकतं. प्रेग्नन्सीमध्ये जाणवणारी युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनची समस्या नारळाच्या सेवनाने दूर होऊ शकते. हे मॉर्निंग सिकनेस आणि ब्लड सर्क्युलेशनची समस्या देखील कमी करतं. तसेच जर तुमचे पाय सतत सुजत असतील तर तुम्ही नारळ खायला हवा. इतकंच नाही तर नारळात मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स फॅट असतं, जे शरीरातील फॅट बर्न करण्यात प्रभावी समजलं जातं. पोटाच्या समस्या कमी करण्यासाठीही नारळाचं सेवन केलं जाऊ शकतं. तसेच नारळ खाल्ल्याने प्रेग्नन्सीमध्ये जाणवणारे बद्धकोष्ठतेची तक्रारसुद्धा कमी होते. जसे नारळ खाण्याचे फायदे आहेत तसेच त्याचे तोटे देखील आहेत. नारळ आरोग्यासाठी बेस्ट असला तरी प्रेग्नन्सीमध्ये नारळाचं मर्यादित प्रमाणात सेवन करण्याचा सल्ला दिला जातो, कारण या दिवसात जास्त नारळ खाल्ल्यास काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते. नारळ खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो, तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉलची लेवलसुद्धा वाढू शकते. त्यामुळे तुम्ही जर प्रेग्नेंट असाल आणि नारळ खाण्याची इच्छा होत असेल तर तो प्रमाणातच खा.